ब्रिटिश काळापासून सुरू असलेली माथेरानची मिनी ट्रेन मेंटेनन्सचं कारण देत मध्य रेल्वेनं अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. त्यामुळे माथेरानमधील पर्यटन व्यवसायावर त्याचा परिणाम होतोय. पर्यायानं इथल्या रहिवाशांच्या उत्पन्नावर देखील परिणाम झालाय. माथेरानच्या पर्यटनाला मारक अशा निर्णयामुळे पर्यटन कमी झालंय आणि या मुद्द्यावर आता माथेरानकर आक्रमक झाले असून मिनी ट्रेनच्या प्रश्नाचं गांभीर्य ओळखून 20 ऑक्टोबर पूर्वी अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा सुरू झाली नाही तर 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय माथेरानकरांनी घेतलाय. इलेक्शनच्या पूर्वी आमची शटल सेवा ही सुरू झाली पाहिजे. आता पहिले ते बोलत होते की बोगीचा मेंटेनन्स करण्यासाठी इथे शक्यता नाहीये म्हणून आम्ही गाडी सुरू करत नाही. त्याच्यासाठी आपण त्यांना मार्ग दिला की इथे तुम्ही तुमचं वर्कशॉप आहे हे इथे उघडू शकता, इथे मेंटेनन्स होऊ शकतं. तर आता त्यांचे जे साहेब एडीआरएम साहेब आहेत ते बोलतात की आता तिसरं इंजिन पाहिजे. म्हणजे आता त्यांनी तिसरं इंजिन ही एक नवीन योजना याच्यामध्ये आणली. म्हणजे प्रत्येक वेळेस आम्हाला वेगवेगळी अशी कारणं दाखवतात. तर आंदोलनांच्या वेळेस तिथे जर आम्हाला त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात 21 तारखेच्या पूर्वी आपली शटल सेवा ही सुरू नाही झाली तर 21 तारखेला सर्व माथेरानकर मिळून आम्ही मतदानावर बहिष्कार करू.